वाईट अत्यंत वाईट अवस्था, उद्या काय खावं अशी परिस्थिती होती. घरी आई वडील आजाराने त्रस्त, मुलांच्या शिक्षणाचं ऍडमिशन झालेलं नाहीये. त्यांनी मला सांगितलं की माझी नोकरी गेली कोरोनाच्या काळामध्ये आणि मला इतका इतका असा असा पगार होता, जेमतेम घर चालायचं, पण आता सगळी वाईट अवस्था आहे, 2 दिवस खायला काहीच नाही. मी पुरवठा अधिकाऱ्याकडे गेलो, त्याला म्हटलं मला काहीतरी धान्य दे, तर पुरवठा अधिकारी मला म्हणाला की नाही, तुम्ही एवढे मोठे पत्रकार असे कसे काय धान्य मागता. आणि त्याने माझी गंमत उडवली, त्याला फार वाईट म्हटलं. तो घरी आला, मग कुणाला पैसे मागवतो मी, त्याच्यासोबत जुन्ना चळवळीमध्ये काम करणारा एक त्याचा मित्र होतो, त्याने मला पैसे मागितले आणि मी त्याला पैसे दिले आणि त्याचा त्याची चूल त्या दिवशी 2 दिवसानंतर पेटली. मग मी विचार केला की हा कांबळे नावाचा माझा मित्र आहे, तो लातूरमध्ये आहे, जो ज्यांनी सगळं आयुष्य पत्रकारितेवर घातलं, म्हणजे त्याची एक बातमी आली तर त्या विषयाला न्याय मिळायचा इतकी ताकद त्याच्या पत्रकारितेमध्ये होती, पण त्याने स्वतःच्या घरात आपल्या कधी डोकावून नाही पाहिजे. आपल्या घरी कोण, आपल्या घरी बायकोची काय परिस्थिती आहे, आई वडिलांची काय परिस्थिती आहे, बँक बॅलन्स काही आहे का, मुलांच्या शिक्षणाचं काय, हे कधीही त्याने नाही पाहिजे. इतका वेडा झालेला माणूस पत्रकारितेमध्ये. मी असा विचार केला की त्या लातूरमध्ये कांबळे सारखे किती पत्रकार आहे, 85% कांबळे सारखे पत्रकार होते. तुमच्या आसपास अनेक ठिकाणी बोलले जाते की पत्रकार असे ते या बाजूचे आहेत, ते त्या बाजूचे आहेत, ते पैसे घेतात, ते पार्ट्या करतात. असं प्रमाण फक्त 4% आहे आणि 96% पत्रकार महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हे लोकांसाठी समाजसेवेसाठी काम करतात, ही काळ्या दगडावरची रेष आहे सगळीकडे. तर मी लातूरमध्ये विचार केला की किती पत्रकार आहेत असे, लातूरमध्ये 85% पत्रकार कांबळ्यांसारखी होती. तिथून मी पुढे माझ्या 22 जिल्ह्यांचा माझा दौरा होता. मी 1 दिवस कांबळेंच्या अनुषंगाने रेकी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये घालवला. तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्राचा रेशो हा 85% कायम होता, की उद्या घरी खाय खायचं अशी परिस्थिती आहे. उद्या मुलांच्या शिक्षणाचं काय होईल माहिती नाही, पण नाव मात्र खतरनाक आहे. कांबळेच्या घरी मी जेव्हा गेलो तेव्हा 4 लोकांनी मला ते पत्रकार साहेबांचं घर ते आहे म्हणून सोडलं. पत्रकार साहेबांचं घर विटीवर विटी रचलेलं 10x10 घर होतं. घरामध्ये सगळ्या बायल्या आलेल्या कातरण होती. एका ठिकाणी मोठे पुस्तकं होते, बाकी दुसऱ्या घरामध्ये फाटके पुतळ्या उठक्या गोधड्यांशिवाय आणि काळ्या भोर पडलेल्या भांड्यांशिवाय काहीही नव्हतं. ही अवस्था आहे सगळ्यांची. मी मुंबईला जेव्हा आलो तेव्हा ही सगळी परिस्थिती बहुतांशी सगळ्या वर्तमानपत्राच्या मालकांना, माझे जवळचे असणाऱ्या सगळ्या संपादकांना, मोस्टली मोठ्या सगळ्या लोकांना मी ओरडून सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आणि ही अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मी झारखंडच्या मित्राला फोन लावला, मी हरियाणाच्या लावला, मी दिल्लीच्या मित्राला लावला, मोस्टली देशभरामध्ये सगळीकडे मी आढावा घेतला. तेही म्हणाले की आमच्याकडं याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही, अशीच आहे. मग ज्या सृष्टीचा डोलारा या पत्रकारितेवर चालतो, आपण समजा सर्वोच्च न्यायालय आहे, त्याला जर असं वाटलं की कोणाकडे तरी आपण मोकळं व्हावं, तर कोणाकडे मोकळं होतो, तो पत्रकारांकडे मोकळं होतो. म्हणजे या सृष्टीचा सगळा डोलारा पत्रकारितेकडे, पत्रकारितेवर चालतो आणि तीच पत्रकारिता चालवणारा माणूस आज असुरक्षित आहे. ती पत्रकारिता चालणार कसे असा प्रश्न मला पडला. त्या प्रश्नामधनं मी 20 संपादक आम्ही एकत्रित आलो, जे माझ्या विचाराची होती आणि ज्यांना वाटत होतं की आपण या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी केलं पाहिजे. मंदार फनसेपासून संजय आवटेपर्यंत आणि धर्मेंद्र जोरेपासून ते चंद्रमोहन पोपालापर्यंत, ज्यांनी मराठी पेपर टीव्ही इंडस्ट्री सगळे उभं केली, अशा लोकांना 20 लोकांना एकत्रित घेऊन आम्ही संस्था सुरू केली आणि ठरवलं की कोणालाही 1 रुपया मागायचा नाही, खिशातले पैसे खर्चायचे आणि हा कार्यक्रम सुरू करायचा. म्हणजे अनेक तुम्हाला प्रसंग सांगतो की आईच्या FD मोडून आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. बायकांच्या FD असं काही प्रश्नच नव्हता, आईच्या FD मोडून आम्ही अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत. 2 वर्षामध्ये आता जे उभं राहिलेलं आहे, मागे 80 वर्ष ज्यांना उभं करता आलं नाही ते 2 वर्षात उभं राहिले, त्याचं कारणच होतं की निष्ठेनं आणि प्रामाणिकतेनं काहीतरी उभं करायचंय ही भावना घेऊन त्यामध्ये लढणारा प्रत्येक माणूस काम करत होता, प्रत्येक माणूस. आणि मला आशा आहे की आपला रेडिओ सारखं सगळ्यात महत्वाचं माध्यम तीच भावना घेऊन पुढे जाईल. खूप महत्वाच्या विषयावर आपल्याला दिवसभरात चर्चा करायची आहे, केवळ चर्चाच करायची नाही. माझी भूमिका नेहमी अशी असते की आपल्याला चर्चा करायची नाही, आपल्याला 1 मिनिट वाया घालायचा नाही,
कुठेही एका सेकंदाचा टाइमपास नाही झाला पाहिजे। आपले मोबाईल्स कृपया आजचा दिवस बंद करून ठेवा, आपसामध्ये कृपा करून बोलू नका। आपण असा एक छान पैकी अजेंडा ठरवूया की तो अजेंडा देश पातळीवर राबवला जाईल। जसं मी महाराष्ट्रामध्ये बुलढाणा पॅटर्न सगळीकडे राबवला, देशभरामध्ये माझा बुलढाणा पॅटर्न सगळीकडे परिचयाचा आहे, तसं आपण रेडिओचा आज नाशिक पॅटर्न या ठिकाणी निर्माण करून आपल्याला पुढे जायचंय, एक अजेंडा बनवायचा की काय अजेंडा आहे की रेडिओ संदर्भातली उदासीनता दूर होईल। म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा, मी पत्रकारितेमध्ये 20 वर्षापासून आहे, मला सुद्धा रेडिओ विषयी आस्था नव्हती की रेडिओ आहे तो बातम्या देतो, तो काय लोकांकडून कार्यक्रम देतो आणि त्यातून एवढं सगळं परिवर्तन घडू शकते हे मलाही माझ्या मनातही त्याची आस्था नव्हती। त्याचं कारण असं आहे की मला माहिती नाही, मी ओरडून लोकांना सांगलं पाहिजे। आता जसं अमोल म्हणाले की आपला हरी कुलकर्णी सरांचा जे रेडिओ आहे ठाकूर सरांचा, तो रेडिओ 5 लाख लोकांपर्यंत पोहोचवतो हे मला कळालं जेव्हा मी 10 लोकांना सांगेन। हीच अवस्था आपल्याला ओरडून सांगायचं काम करायचं आहे, हा एक भाग आहे। दुसरा भाग, आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत, आपल्या अवतीभोवती जे काही प्रश्न आहेत, आपल्या मालकापासून ते स्वतः मालक आहेत तिथपासून ते रेडिओचे असणारे ते प्रत्येक प्रश्न, त्यावर महत्वाच्या प्रश्नावर चर्चा करून ते प्रश्न सोडवल्या कशा जातील याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे। मी मिशन आणि विजन विषयी सांगत होतो, मी असं ठरवलं की काय मिशन आणि काय विजन घेऊन काम करायचं। सेम ती कांबळेची स्टोरी घेतली आणि त्याच्याकडे बघून तो विषय ठरवला की विजन घेतलं। विजन काय की पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। हल्ली 3 पिढ्या आहेत आपल्या समोर, म्हणजे कामगारांनी काकासारखी जी एक पिढी रिटायर झालेली आहे पत्रकारितेमध्ये, आणि ती पिढी म्हणते की आमच्या काळात पत्रकारिता जबरदस्त होती पण आता तशी पत्रकारिता नाही। आता जे पत्रकारितेमध्ये काम करत आहेत त्याला असं वाटतं की काही शाश्वती नाहीये, काही खरं नाही, आपलं उद्या नोकरी जाऊ शकतो, अवघड आहे सगळं। आणि जे पत्रकारितेमध्ये आता येऊ पाहत आहे त्यांना असं वाटतं की यांचं इतकं अवघड आहे, इतकं वाईट चाललेलं आहे, आपण त्याच्याकडे कशाला जायचं। म्हणजे या तिन्ही पिढीची मानसिकतेला उत्तर जर द्यायचं असेल तर तुम्हा आम्हाला पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज केला पाहिजे। म्हणजे तो कसा करणार, आपण काही जादूची कांडी घेऊन एका दिवसामध्ये ते फिरू शकत नाही, छोट्या छोट्या विषयाच्या माध्यमातून त्यावर आपल्याला काम करावं लागेल। आम्ही काय केलं, पॉझिटिव्ह जर्नलिझम मध्ये सगळ्यात जास्त ताकद, म्हणजे आमचं अग्रोवनच्या स्टोरीज घेऊन आज महाराष्ट्रामध्ये 4-4.5 लाख शेतकरी वेगवेगळे प्रयोग करू शकतात, तर किती ताकद आहे पॉझिटिव्ह जर्नलिझम मध्ये। म्हणजे संदीप काळेचा दर रविवारचा लेख 4 कोटी लोक ऑनलाईनला वाचतात, पेपर 56 लाख निघतो तो वेगळा, इतकी ताकद। मला एका रविवारी 6-6.5 हजार मेल आल्याशिवाय राहत नाही, फोन मी 2 दिवस घेऊ शकत नाही अशी परिस्थिती असते। तुमच्या पॉझिटिव्ह जर्नलिझम मध्ये इतकी ताकद आहे, मग तुम्ही पॉझिटिव्ह जर्नलिझम का करत नाही असा प्रश्न माझ्यासारख्या माणसाला पडला आणि त्यातून पॉझिटिव्ह जर्नलिझमचे अवॉर्ड आम्ही सुरू केले। व्हॉइस ऑफ मीडियाचे पॉझिटिव्ह जर्नलिझमचे अवॉर्ड सुरू केले, ज्या अवॉर्डला पहिल्याच आठवड्यामध्ये 2200 एंट्री झाली, 4 लाख रुपयाचे आम्ही अवॉर्ड दिले। सिम्पल क्रायटेरिया काय ठेवला, 365 दिवसापैकी 42 दिवस त्यांनी पॉझिटिव्ह जर्नलिझम करायचं, मग तुम्ही लेख लिहा की तुम्ही बातमी लिहा, इम्पॅक्टिव्ह जर्नलिझम तुम्ही करायचं। 2200 एंट्री आल्या, आता वर्षभर ते एंट्री येणार आहेत, किती होतील माहित नाही, अंदाजा 10,000 पर्यंत एंट्री येतील, 10,000 × 10 तुम्ही करा, तितक्या माणसाला किमान पॉझिटिव्ह जर्नलिझमचा गंध तर लागेल, एक सुरुवात तर होईल। मला माहित आहे की खूप मोठा काळोख आहे आणि खूप वर्षापासून साचलेलं सगळं हा अंधार आहे, एक पंक्ती किती दिवा उजळ देऊ शकेल माहित नाही, पण तिच्या अवतीभोवतीचा जो काही काळोख आहे तो छेदण्याचं काम ते निश्चितपणे करेल आणि त्यातून ही सुरुवात झाली, चांगला रिस्पॉन्स मिळाला। हे आमचं विजन झालं की पत्रकारितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। दुसरं, कांबळेच्या घरामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्या 5 फक्त हेरल्या। एक, पत्रकारांचं घर झालं पाहिजे। 2, पत्रकारांचं त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य सेफ राहिलं पाहिजे।
त्यासाठी आम्ही आरोग्य कक्ष स्थापन केला. आज मुंबई मध्ये 13 पत्रकार त्या आरोग्य कक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये मोफत मध्ये उपचार घेत आहेत. तो आरोग्य कक्ष देशभरामध्ये आपला काम करतो. हिमेश मुकुला त्याचं काम पाहतो आणि महाराष्ट्रामध्ये 3,500 पत्रकारांना आतापर्यंत उपचार मोफतपणे उपचार करून 2 वर्षांमध्ये घरी पाठवलेलं आहे. देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये पत्रकार जर आजारी असेल त्याचा कुटुंब आजारी असेल तो हिमेश मुतुला आणि त्याची टीम या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन काम करते. घराचा प्रोजेक्ट मी तुम्हाला सांगितला, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 100 घरं उभं करण्याचा प्रोजेक्ट आपण केलाय. हिंगोली सारख्या ठिकाणी रजिस्ट्री आपण झाल्यात व्हॉइस ऑफ इंडियाच्या नावाने 2-2 एकर जमिनीच्या की जिथं पत्रकारांचं 100 पत्रकारांचं घर तयार होते. आपण वायफळ काही बोलत नाही, आपण केवळ आश्वासनं द्यायचं, लोकांना बोलवायचं, आमच्याकडे या म्हणायचं असं काही विषय नाही. थेट कृतीशील कार्यक्रम हे दिसतंय की याने केलेला आहे. तिसरा विषय होता स्किलिंगचा. आता पुढच्या महिन्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाची युनिव्हर्सिटी येते की जी पत्रकारांना प्रशिक्षण देईल मोफत स्वरूपात. त्याचं आम्ही सगळा क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे. ऑनलाईन युनिव्हर्सिटी असेल ती, कारण मी बघितलं की कांबळे का तिथेच राहिले तर त्यांनी काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल केलेला नाही. ते तिथेच राहून गेले, म्हणजे त्यांना टायपिंगही येत नाही, ते लिहितात, त्यांना बातमी मेल करता येत नाही, ते कोणाकडे तरी करून घेतात. त्यासाठी स्किलिंग फार महत्वाचे आहे. काळ ज्याप्रमाणे बदलला त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं फार आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणाचा विषय, मुलांचं शिक्षण व्हावं यासाठी आम्ही 4 सेल स्थापन केलेले आहेत. मेडिकलला, इंजिनिअरिंगला परवा 12 मुलं गेली परदेशामध्ये. आपल्याकडे दस्तूरकर म्हणून आहे, पुण्याला असतात ते. या सगळ्या सेलचं काम पाहतात, ऍडमिशनचं, मुलांचं शिक्षण असेल, मेडिकलचं शिक्षण असेल, आरोग्याचं काय, तुमच्या इंजिनिअरिंगचं असेल, या सगळ्या विषयावर दस्तूरकर काम पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते सेल काम करतोय. सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो शेवटचा याच्यामध्ये होता, तो म्हणजे सेवानिवृत्तीनंतर काय, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय, हा प्रश्न होता. आणि आपण गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्याला सांगितलं होतं की सेवानिवृत्तीनंतरचं जे काही तुम्ही पेन्शन पत्रकाराला करताय ते पेन्शन किमान 25,000 करावं, जे आता 10,000-11,000 रुपये होतं. तर त्यांनी 10 दिवसापूर्वी जी आर पण काढलेलं आहे, ते 20,000 आणून ठेवलेलं आहे. म्हणजे ही सुरुवात आहे. आमची सगळ्यांची भूमिका अशी होती की पत्रकार उद्योगशील झाला पाहिजे, त्यांनी उद्योग सुरू केला पाहिजे. आम्ही बारामतीला एक कार्यक्रम घेतला होता. बारामतीच्या कार्यक्रमामध्ये जी 19 पत्रकार विदर्भातली सहभागी झाली होती, लाडाची मुलबी नावाचा राहुल पापळ माझा मित्र आहे जो पुण्यामध्ये आहे, त्यालाही आम्ही बोलत होतो. तिथल्या राहुल पापळचं भाषण ऐकल्यानंतर 19 पत्रकारांनी विदर्भातल्या लाडाची मुलबी नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. तर ज्या पत्रकाराला महिना 20,000 रुपये होता तो पर डे आता 20,000 रुपये कमवू लागला. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नोकरी सोडून दिलेली आहे आणि आता पूर्णपणे व्यवसाय करतोय. म्हणजे असेही परिणाम होऊ लागलेले आहेत. मी त्या मताचा आहे, पण ज्याच्यामध्ये पत्रकारिता भिनलेली आहे त्याला असं वाटतं की मी जीव गेला तरी चालेल, माझी पत्रकारिता कायमस्वरूपी सुरू ठेवेल. अशा माणसांना मी सातत्याने सल्ला देत असतो की तुमच्या मुलाबाळाकडे तुम्ही पहा, घर पहा. मी त्याच्यामधनं, मला त्याच्यामधनं सूट आहे, कारण मी गरबा बघायला गेलो तर हे सगळं मी उभं करू शकणार नाही. आता तुम्हाला अमोलजी सांगत होते, महिन्याभरामधनं 3 दिवस मी किमान घरी असेल, माझं ऑफिसचं काम हे काम असं करून बाकी सगळे उपक्रम मला करायचे असतात. तुमच्यासारखी खूप प्रेरणा देणारी चांगली माणसं या निमित्ताने सोबत आलेली आहे आणि ही आपली सुरुवात आहे. तुमच्यामधला प्रत्येक माणूस जोपर्यंत पेटणार नाही, तुमच्यामधल्या प्रत्येक माणसाला जोपर्यंत वाटणार नाही की हे काहीतरी चांगलं होतंय, चांगलं घडतंय आणि या चांगुलपणामध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे. मला माझ्यासाठी काही करायचं नाहीये, मला माझ्यासोबत असणाऱ्या त्या प्रत्येक माणसांसाठी काहीतरी करायचं आहे ही भावना घेऊन जोपर्यंत आपण या कामाला लागणार नाही तोपर्यंत हे काम वाढणार नाही. तुम्ही दिवसभर काल प्रवास करून आलेला आहात, रात्री प्रवास झालेला आहे, सकाळी अनेकांनी लवकर गाडी पकडली याची मला खात्री आहे. त्यामुळे झोप येणं आणि चेहऱ्यावर झोपीचे हावभाव येणं अगदी साहजिकच आहे, पण तरीही आपल्या सगळ्यासमोर ही परीक्षा आहे की आपण कसं याच्यामध्ये सहभागी होऊ.
कसं स्वतःला पूर्णपणे इन्वॉल्व्ह करू आणि इथून जाताना तुम्हाला संध्याकाळी वाटलं पाहिजे की आपण ज्या भावनेतून काहीतरी घ्यायला आलोय ती भावना कायम ठेवून आपण जाताना काहीतरी घेऊन चाललोय आणि इथं ज्यांना असं वाटत असेल की मी आलोय माझं अध्यक्ष म्हणून नियुक्ती होईल माझा पेपर छापून येईल माझ्या घरच्यांना आवडेल माझा पेपरला फोटो येईल आणि खूप चांगलं होईल आणि आपण मस्तपैकी राहूया तर हे थोतांड आहे. त्याच्या पुढचा प्रकरण आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला सुरू करायचंय ते म्हणजे की मला माझी निवड झाली वगैरे ठीक आहे पण त्या निवडीला मी कसा न्याय देऊ शकेन. मला वेळ प्रत्येकाला वेळ मिळत असतो. मी जर 27 दिवस सकाळसारख्या वर्तमानपत्रात मी संपादक आहे माझे पुस्तक आहेत माझा वेगवेगळे माझे छंद मी जोपासत असतो सगळे विषय आहेत मी करू शकतो तर तुम्ही सगळे ते करू शकता आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेजण करणार आहात. अमोलजी आता दिल्लीच्या अधिवेशनाचं प्लॅन करताय जुलैमध्ये इथं पूर्ण देशाचे लोक येऊन विचारमंथन करतील. आपल्याला केंद्राकडून बऱ्याचशा गोष्टी करून घ्यायच्या आहेत. इथंही आपल्याला या सगळ्या लोकांना अगदी सन्मानाने भगिनी आहेत आपले सगळे बांधव आहेत त्या सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे. या सगळ्यांचा प्रत्येकाच्या मताचा विचार झाला पाहिजे आणि त्यातून एक विचारमंथन होऊन एक आपला हेल्दी परिवार तयार झाला पाहिजे यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. दिवसभरात भेटत राहू प्रत्यक्षात सगळेजण बोलू आणि हा परिवार आज रेडिओच्या निमित्ताने जमलाय तो निर्माण झालाय याचं मला कौतुक आहे. आजचा दिवस रेडिओच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने लिहिला जाईल. जेव्हा तुम्ही 50 वर्षाचे व्हाल तेव्हा म्हणाल की नाशिकला आपण तेव्हा भेटलो ना तो दिवस आणि तो प्रसंग त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. या आजच्या नाशिकच्या आजच्या दिवसाची आठवण मी तुम्ही जे 50 वर्षाला काढणार आहात ते आजच तुम्हाला मी काढून देतो. या निमित्ताने हरिभाऊ असतील ठाकूर सर असतील या सगळ्या मंडळींनी दीपकजी असतील विश्वते सर असतील या सगळ्या मंडळींनी इथे या कामासाठी हातभार लावून चांगलं काम उभं करण्यासाठी मदत केली. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम करून थांबतो. जय जय महाराष्ट्र. थँक्यू.